राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ही बघताय हे तुम्ही शेवग्याचं झाड आहे आणि आज आपण करणार आहे शेवग्याचं कालवण. त्यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा काढायच्यात. वर शेंगा आहेत भरपूर, काय काय अजून लहान लहान शेंगा आहेत ह्या, काय काय मोठ्या झालेल्या वर आहेत, त्या वरच्या शेंगा आपल्याला काढाव्या लागणार आहेत. त्या शेंगा काढून घेऊ आपण. आणि आजच्या कालवणामध्ये आपलं विशेष असणार आहे, ते काय विशेष आहे मी तुम्हाला सांगतो. शेवग्याचं आयुर्वेदिक महत्व तर असणारच आहे, पण दुसरं एक विशेष मी तुम्हाला थोड्या वेळाने लगेच सांगतो. तर ह्या शेवग्याच्या झाडावर आपल्याला काय चढायला येत नाही. शेवग्याच्या झाडावर जर चढलं तर हे लाकूड असतं पोकळ, पटकन मोडतं, त्यामुळे मी पाईप घेतलाय. ही शेंगा अशी बरोबर झाडाची शेंग ह्याच्यात घालायची आणि असा हिसका द्यायचा, शेंग खाली बरोबर पाईपात जाते. आता आपण शेंगा ह्याच्यात काढून ठेवलेल्या किती आलेत ते बघू. एवढे शेंगा भेटलेत आपल्याला. तर आता आपण याच कालवण करू. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागते. बघा, इथं कांदा दोन घेतले, दोन टमाटे आहेत, शेंगा तर घेतलेलाच आहे. आपण इथं कोथिंबीर घेतलेली आहे, शेंगदाणा मुठभर शेंगदाणा भाजून घेतलेले घेतले, खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, इकडे लसूण आहे, अद्रक आहे, इकडं काळं तिखट आहे, हळद आहे, मोहरी आहे, मीठ आहे आपलं, जिरा आहे आणि ही काय धन्याची पूड आणि गरम मसाला मिक्स झालाय माझ्याकडून, ते दोन्ही पण एकत्रच आहे. आणि एवढं आपल्याला साहित्य घेतलंय. आज तुम्हाला एक अजून वाटत असेल काहीतरी कमी आहे, तर आज म्हणजे आपण अजिबात तेल घेतलेलं नाही. आज विशेष आहे आपलं की बिगर तेलाची भाजी बनवायची. तिथं भांडं घेतलंय आपण, चुलीवर ठेवलंय. आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी वाचायचं. पाणी घेतलंय आपण याच्यामध्ये. आज आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही. तर झुकझुक गाडी, आगन गाडी आलेली आहे. इथन एक जवळजवळ 600-700 मीटर वर रेल्वे रूळ आहे. शेंगा आता आपण शेंगा पूर्ण अशा कट करायच्या नाही, तर थोड्याशा असं ठेवायच्या ना असे करायचं. हा, ही देशी शेंगा आहे बरं का आपल्या, ह्या म्हणजे हायब्रिड शेंगा नाही. देशी शेंगा वळकायच्या कशा तुम्हाला मी ते पण सांगतो. ह्या देशी शेंगा आकूड असते, त्या जास्त मोठ्या लांबक्या नसते त्या. आणि तुम्ही बाजारात जे बघताय बघा, या अशा आकूड शेंगा असते त्या देशी, साधारणतः एक 1.5 फुटापर्यंत, म्हणजे माझा हात तुम्ही बघताय बघा, एवढा फूट 1.5 फुटापेक्षा मोठी नसते शेंग. आणि जी हायब्रिड शेंगा आहे ते लांबक्या लांबक्या असते, ते मोठ्याच्या मोठ्या बाजारात तुम्ही बघता ते विकत आलेल्या शेंगा. तर तुम्हाला जर का चव पाहिजे असेल तर देशी शेंगा भेटल्या तर ठीक, नाही तर मग जे आहे ह्याचं समाधान मानावं लागणार आहे. मित्रांनो, शेवगा आयुर्वेदामध्ये शेवग्याचं बरंच महत्व आहे. शेवगा हा वात विकार कमी करतो, शेवग्यामध्ये प्रोटीन असतं. शेवगा ज्यांना संधिवात आहे, सांधे दुखतात त्यांचे, कॅल्शियमची वाढ म्हणजे कॅल्शियम कमी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा शेवगा खूप गरजेचा आहे. कुपोषित मुलं असली तर शेवग्याच्या पानांची भाजी करून त्यांना द्यायची. शेवग्याच्या फुलांची भाजी पण बनवता येते, भजी पण बनवता येते. ती आपण भजी बनवलेली आहे ती शेवग्याची, तुम्ही व्हिडिओ जरूर बघा. शेवग्याचा एक उपयोग तुम्हाला मी सांगतो, सांधीवात सांधेदुखीमध्ये शेवगा चालतो खाल्ल्याला, शेवग्याची भाजी खाल्ल्याला चालते. शेवग्याची पानं सावलीमध्ये सुकवायची आणि ही सुकलेली पानं, पारिजातकाची पानं सावलीमध्ये सुकवायची, निरगुडीची पानं सावलीमध्ये सुकवायची, मेथी दाणे सावलीमध्ये सुकवायचे, अश्वगंधाचं चूर्ण घ्यायचं आणि ह्यांचं चूर्ण करायचं सगळ्याचं, मेथी दाणे, शेवग्याची पानं, निरगुडीची पानं, आणि हे समप्रमाणात ह्याचं चूर्ण करून सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर तुम्ही जर घेतलं तर सांधेदुखीमध्ये तुम्हाला आराम पडेल, सांधेदुखी तुमची कमी येईल, वातविकार कमी येईल. असं शेवग्याचं महत्व आहे. मुतखड्यामध्ये सुद्धा शेवगा चालतो. शेवग्याच्या मुळ्या काढायच्या आणि त्याच्याबरोबर ब्रह्मदंडीच्या मुळ्या, या दोन्ही काय करायचं, ह्यांचा काढा करायचा. पण काढा करायचा बरं का, ह्यांचं चूर्ण लागू पडणार नाही, काढाच करायचा. आणि ही काढा
तुम्ही जर का पिलात तर मुतखड्यामध्ये चांगला फायदा पडतो. आता इथं इकडं मीडियम आकाराची टमाटी पण आणि कांदा पण दोन कांदा दोन घेतलेत मी चुलीत भाजणार आहे. ही चुलीमध्ये टाकायचं आपल्याला टमाटी पण टमाटी सुद्धा टाकायची का? टमाटी पण भाजायची चुलीत. हा आत म्हण टाक लाकडावर घसरते. ही चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. भाजून घ्यायचं आपल्याला. खोबरं पण गरम करायचं थोडस. हा आता मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो. आता तेल आपण अजिबात टाकणार नाही पण काही काही जण थोडस तिळाचा वापर करू शकतात. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर करू शकतात आणि खोबऱ्याचा पण वापर करू शकतात कारण की ह्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल निघतं आणि तुमची भाजी तेल ओतल्यासारखी दिसणार. मीठ घेतलंय आपण मोठं थोडस टाकलंय मी शेंगात पहिल्यांदा. बऱ्याच अशा सज्जन माणसांनी कमेंट केलं की आपल्याला बिगर तेलाची भाजी कशी करता येईल तेल न टाकता. कारण की काय झालेलं माहितीये का, सध्याला सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. जनजीवन म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे आपल्याला खाद्यपदार्थ लागतात त्याच्याकडं कुणाचं लक्ष नाही. त्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता आता पहिल्यासारखी राहिली नाही. पहिली माणसं शेंगदाणा घेऊन जायची घाणीतनं तेल काढून घेऊन यायची. करडे घेऊन जायचे तेल काढून आणायचे. बघा यातनं खोबऱ्यातनं असं तेल निघतं. खोबऱ्याचं सुद्धा तेल निघतं ते सुद्धा खायला चांगलं आहे. तर ते आता पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही. आता रिफाईंड तेल आले ते त्याच्यामध्ये काय केमिकल टाकते ते देवाला माहिती आहे. आपल्याला काय माहिती नाही पण त्याच्यामुळं बऱ्याच जणांना शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. बीपी वाढतोय लोकांचा. कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागले शरीरामध्ये. तर त्याच्या उद्देशाने आपण बिगर तेलाची भाजी करतोय. आता बिगर तेलाची म्हणता येणार नाही कारण की आपल्याला आहे बघा ह्या खोबऱ्यामधनं पण तेल निघतंय. तुम्हाला ही जरा व्यवस्थित. हा आहे बघा तेलच आहे खाली. नैसर्गिक तेल झालं आपण असं वरून तेल नाही ना टाकणार. हा वरून तेल टाकणार नाही आपण. म्हणजे मला सांगायचंय काय की आपल्याला तेल घ्यावंच असं काय नाही. कारण ही तेल म्हणजे आपण चालू केलेलं आहे. कुठलाच प्राणी कुठलाच पक्षी त्यांना तेलाची गरज पडत नाही. निसर्गातून त्यांना तेल बरोबर मिळतं. तसं आपल्याला सुद्धा निसर्गातून तेल भेटत राहतं. ते आपल्यासाठी लय चांगलं. आमच्या आजीबीना तेलाचीच भाजी बनवायची. हा आता तेल न टाकलेल्याचा फायदा मी पण तुम्हाला सांगतो आणि तोटे पण सांगतो तुम्हाला. तुम्ही कधी चटणी खाल्ली असेल भाकरीबरोबर तेल चटणी खाल्ली असेल. तुम्ही चटणी घेता चटणीवर तेल टाकता ह्याचं एक कारण मला सांगा. तुम्ही तेल टाकून पण चटणी खावा आणि पाणी टाकून पण चटणी खावा. तुम्हाला सगळ्यात जास्त तिखट लागणार जी पाणी टाकून तुम्ही चटणी खाताय का ती. तेल आपण टाकतो. तेल हे काय काम करते की आपल्या जिभेच्या आणि जी चव आहे ह्यांच्यामध्ये एक आवरण तेल तयार करतं. ह्याच्यामुळं आपल्याला जास्त तिखट लागत नाही. पण हे वास्तविक पाहतात तिखट असतं. तसंच तेल हे चव कमी करण्याचं काम करतं. बघा तुम्ही एखाद्या भाजीमध्ये जर का तुम्ही भरमसाठ तेल जर टाकलं तरी त्याची चव तुम्हाला लागणार नाही. जर का तुम्ही बिगर तेलाची भाजी केली किंवा भाजीमध्ये एकदम थोड्या प्रमाणात तेल टाकलं तर त्या भाजीची चव तुम्हाला एकदम चांगली लागणार मित्रांनो. तर तसंच आजचं पण आपलं पण आहे. आता ही भाजी काय आम्ही पहिल्यांदा करत नाही पण आम्ही अशा भाज्या सारख्या सारख्या बनवतो. पण आज तुम्हाला दाखवावं म्हणलं की अशा पद्धतीने सुद्धा ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी अशा भाज्या बनवून तुम्ही घरच्या घरी खाऊ शकता आणि तुमचं शरीर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. आपल्या चॅनेलचा उद्देशच ते आहे की खायचे पदार्थ तर बनवायचे आपल्याला भाज्या ही सगळ्या. पण त्याच्यामधनं आपलं आरोग्य कसं व्यवस्थित राहील ह्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची मित्रांनो. लसूण घेतलाय आपण सोलून. त्याच्यावर अद्रक पण घेतलेला आहे. हे वाटून घ्यायचंय सगळे आपल्याला. कोथिंबीर पण घ्यायची. कोथिंबीर पण घ्यायची. आणि ज्या माणसांना हृदयविकाराचा त्रास आहे त्या माणसांना सुद्धा लसूण त्यांच्या आहारात असणं लय चांगलं आहे. लसूण हे रक्त पातळ करतो. शरीरामध्ये नवीन कोश तयार करतो म्हणजे नवीन पेशी तयार करतो. ज्या मृत पेशी झालेल्या आहेत त्यांना परत लसूण
दुसऱ्या नवीन पेशी तयार करतो. वातविकारामध्ये लसूण हा खूपच चांगला आहे. लसूण हा वेदनाशामक आहे. लसणाच्या दोन पाकळ्या नियमित जर का जे लोक खाते ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना भविष्यामध्ये कधी सुद्धा हृदयविकाराचा त्रास म्हणजे होणार नाही. त्यानंतर ब्लॉकेज जे आहे ते होणार नाही त्यांच्या शरीरामध्ये. असा लसूण आहे आपला. शेवग्याची शेंग पण वात शामक आहे. लसूण पण आपला वात कमी करतो. तर ही अशा भाज्या ज्या हृदयविकाराचा ज्यांना त्रास आहे त्या माणसांना ही भाज्या खूप चांगली आहे. तर कांदा आपण बाजूला काढलं. गरम हे भाजून झालं सगळं आपलं कांदा आहे टमाटे पण. जिरे घ्यायचंय वाटणामध्ये. थोडीशी मोहरी घ्यायची. आपण थोडं आधी शेंगात मीठ टाकलेलं होतं. अजून थोडस मीठ लागल तेवढंच घ्यायचं. आणि हे परत ह्याच वाटणात सगळं बारीक करून घ्यायचं चांगलं. टमाटे आपल्याला असे सोलून घ्यायचे. कांदा पण सोलून घ्यायचे. हे आपल्याला पाटावर वाट्यावरच हे वाटून घ्यायचे. चांगलं जरा फोडून ठेवते. जरा गरम आहे. गार झाल्यावर वाटायचं. गार झाल्यावर याला वाटायचं. सगळं बारीक करायचं अशा पद्धतीनं. अशा पद्धतीने आपण सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे. शेंग आपली शिजली. आता चांगली शिजली. त्यातलंच गरम पाणी घ्यायचं थोडस. आपलं काळं तिखट टाकायचं.
थोडीशी हळद, गरम मसाला थोडा आणि धने पावडर, मीठ आपण आधीच टाकले शेंग शिजताना आणि वाटणात पण थोडं टाकले, तर असं करून हे शेंगामध्ये टाकून द्यायचं. आपले शेंगदाणे बारीक करायचे, शेवटी टाकायचे शेंगदाणे. आता याला 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची. त्यात आपण तेल टाकलं नाही बरं का अजिबात सुद्धा. शेंगदाण्याच कूट आहे, आता मंदाच म्हणजे मी आरावरच ह्याला उकळी येऊ देणार आहे. आता एकदम अजिबात जाळ चुलीत ठेवायचा नाही, अजिबात फक्त विस्तो, ती विस्तोवर भाजी आपली मंदाचेवर शिजवायची चांगली, आणि ही जी नंतर चव घ्यायची एक नंबर चव लागणार, कारण हे अजिबात तेल टाकलेलं नाही त्याच्यामुळं सगळ्या मसाल्यांची चव ह्या भाजीमध्ये उतरणार. तर मित्रांनो आपली भाजी झालेली आहे, आता या भाजीची चव कशी झाली ही पण आपण घेऊन बघू. आपण आता या भाजीची चव घेऊन बघू. भाजी लय चांगली झाली. तुम्ही ही आज जशी पद्धत आपण सांगितली का अशा पद्धतीनं भाजी बनवा, ती खावा आणि मग मला लाईक करा, तोवर लाईक कर नका. एवढी भाजी चांगली झाली आणि आपल्याला अशा भाज्यांची गरज आहे सध्याला, तर जरूर भाजी बनवून तुम्ही एकदा बनवा घरी, चुलीवर बनवा. आपण जसे बनवले कांदा चुलीत टाकले, टमाटे चुलीत टाकले, भाजले, त्याला वाटलं परत, आणि जशा पद्धतीने बनवलं तशाच पद्धतीने बनवा आणि मला एकदा नंतर सांगा की कसं भाजी कशी झाली ती कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.